नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या 100% बातम्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन मध्ये। पण सुरुवातीला हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा आरक्षणाचे पुरावे शोधणार समिती, राज्य सरकारची समिती 7 दिवसांमध्ये सादर करणार अहवाल। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी ठाकरे गट आक्रमक, राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज। संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा काय? सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, देशातल्या 9 मुद्द्यांवर चर्चेची केली मागणी। निमंत्रण आलंय ते लग्नाचं, बारशाचं की निरोप समारंभाचं? संसदेच्या विशेष अधिवेशनावरून संजय राऊतांचा घणाघात, भाजपचाही पलटवार। मनसे स्वबळावर आगामी लोकसभा निवडणुकांच्या रणांगणात उतरणार, राज ठाकरेंकडून विभागवार जबाबदाऱ्यांचं वाटप। मान्सूनच्या 4th महिन्यातही मराठवाड्यातल्या नद्या कोरड्या, पिण्याचं पाणी, शेतीचा प्रश्न गंभीर। मंत्रिमंडळाची पुढची बैठक 16 सप्टेंबरला मराठवाड्यात, दुष्काळ, मराठा आरक्षणासह कोणते निर्णय घेणार याकडे मराठवाड्याचं लक्ष। रिफायनरीला कातळपट जमीन देण्याची तयारी, धोपेश्वर ग्रीन रिफायनरीच्या समितीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, बारसू रिफायनरी वादात नवा ट्विस्ट। पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा साताऱ्यात दाखल, शिखर शिंगणापूरमध्ये उदयनराजेंकडून जोरदार स्वागत।